नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विजन स्टडीवर आज एक भारतीय नदी प्रणाली या टॉपिकवर एक 15 क्वेश्चन्सचीच एक टेस्ट मी अपलोड केलेली आहे. ज्यांनी कुणी ही टेस्ट दिली नाही आहे त्यांनी आधी ती टेस्ट देऊन घ्या आणि नंतरच हे लेक्चर बघा, कारण या लेक्चरमधून आपण त्याचे आन्सर्स बघणार आहेत. एवढंच नाही तर त्या नद्यांची संपूर्ण माहिती आपण या लेक्चरमधून कव्हर करणार आहे. जसं की भारतातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यांची लांबी, त्या लांबीनुसार चढता उतरता क्रम, याच्याशिवाय त्यांचं पाणलोट क्षेत्र, त्याच्यानुसार त्याचा उतरता क्रम, याशिवाय भारतामध्ये या नद्यांचं पाणलोट क्षेत्र किती पर्सेंटेजमध्ये आहे हे पर्सेंटेजसुद्धा आपण इथे बघूया. त्यानंतर भारतातल्या प्रमुख नद्या आणि त्याच्यावरचे काही जे मेन धबधबे आहेत हे सुद्धा आपण बघूया, म्हणजे कोणत्या नदीवर कोणता धबधबा आहे हे सुद्धा मॅच द पेअर्समध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याशिवाय भारतातल्या प्रमुख नद्या आणि त्याच्यावरचे जे महत्त्वाचे शहरं आहेत जसं की दिल्ली, आग्रा हे यमुना नदीच्या काठी वसलेलं आहे, नाशिक हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे, तर असे जे पूर्ण भारतातले महत्त्वाचे जे सिटीज आहेत या सिटीज कोणत्या नद्यांच्या काठी वसलेल्या आहेत त्या ते सुद्धा आपण इथे बघूया. आणि सगळ्यात शेवटी भारतामधले जे काही महत्त्वाची सरोवरं आहेत हेही आपण इथे बघूया. ओके, म्हणजेच एकंदरीत हे जे लेक्चर आहे हे क्वेश्चन आन्सर फॉर्मचाच तर असेलच, पण याच्याशिवाय तुम्हाला भारतातल्या नद्यांची संपूर्ण माहिती एकदम कमी वेळामध्ये इथे मिळून जाणार आहे. हे लेक्चर तुमच्या प्रीसाठी खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी सगळी इन्फॉर्मेशन कमी वेळेमध्ये इथून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तर लेक्चरला सुरू करण्याआधी मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की जर तुम्ही ही टेस्ट दिली नसेल तर तुम्ही ही टेस्ट देऊन घ्या, कारण टेस्ट दिल्यानंतरच तुम्हाला कळेल की भारतातल्या नद्या या टॉपिकवरती तुमचा किती अभ्यास झाला आहे, मग 15 मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत किंवा त्यापैकी तुमचा कोणता पॉईंट वीक आहे नद्यांशी रिलेटेड हे सुद्धा तुम्हाला इथून समजून जाईल. ओके, आणि ही टेस्ट सगळ्यांसाठीच ओपन आहे, म्हणजे ज्यांनी कोणी ॲडमिशन केलेलं असो किंवा नसो सगळेच ही परीक्षा देऊ शकतात. तुम्ही फक्त एक तुमचं म्हणजे लॉग इन करायचं आहे, ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे, ज्यांचं अकाउंटच नाही आहे विजन स्टडीवर त्यांनी फक्त साइन अप करायचं आहे. मग मे बी ते फेसबुकच्या माध्यमातून असो किंवा जीमेल थ्रू सुद्धा तुम्ही साइन अप करू शकता. मग साइन अप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या माय अकाउंटमध्ये ही टेस्ट दिसेल. ओके, ही एक डेमो टाईपची टेस्ट आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणून सर्वांनीच ही आधी टेस्ट देऊन घ्या आणि त्याच्यानंतरच हे लेक्चरला सुरुवात करा. ओके, मग मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे लेक्चर आत्तासुद्धा डाउनलोड करून ठेवलेलं असेल, तर हे लेक्चर डाउनलोड केलेलं आहे ठीक आहे, पण पहिल्यांदा टेस्ट देऊन घ्या आणि नंतरच याचे आन्सर्स बघा. असं करू नका की पहिल्यांदा आपण लेक्चर बघतोय, आपल्याला आन्सर समजत आहेत आणि मग आपण टेस्ट देतोय. तर आता आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया. तर जी टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये एकूण 15 क्वेश्चन्सच होते, पण ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अशा पद्धतीचे होते की जेणेकरून आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन या लेक्चरमधून तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल. ओके, म्हणजे जसं की नद्यांची लांबी, त्यांचं क्षेत्रफळ, त्यांची टक्केवारी, त्यांच्यावरचे धबधबे, महत्त्वाची शहरं किंवा सरोवरं, हे सगळी माहिती आपण इथून कव्हर करणार आहे. ओके, तर पहिला प्रश्न होता जो की असिस्टंट प्री 2016 आला होता. प्रश्न असा होता की भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. ऑप्शन्स होते म्हणजे चार अ बकड हे या नद्या दिल्या होत्या. अ आहे महानदी, ब आहे गोदावरी नदी, क आहे कृष्णा नदी आणि ड आहे नर्मदा नदी. तर इथे एक आपल्याला एक माहिती असणं आवश्यक आहे की नद्यांची लांबी, कोणत्या नद्यांची लांबी किती आहे. एक्झॅक्टली जरी तुम्हाला जो आकडा आहे नद्यांच्या लांबीचा तो जरी माहीत नसला तरीसुद्धा फक्त तुम्ही काय करायचे, सगळे जे नद्यांची लांबी आहे ते लिहून घ्यायचे. जसं की या टेबलमध्ये मी सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकूण 11 भारताच्या महत्त्वाच्या नद्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या आहेत गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा, अशा सगळ्या एकूण 11 नद्या दिल्यात. आता आपण पहिल्यांदा या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याच्या आधी हा टेबलचा अभ्यास करू, जेणेकरून आपल्याला ह्याची उत्तरं समजून जातील. ओके, तर इथे ह्या ज्या नद्या दिल्यात त्यांची लांबी एका कॉलममध्ये दिली आहे, त्याच्यानंतर त्यांचं पाणलोट क्षेत्रसुद्धा दिलेलं आहे, यानंतर त्यांचं म्हणजे पर्सेंटेज ऑफ रिव्हर इरिगेटेड इन इंडिया म्हणजे भारतामध्ये या नद्यांनी किती टक्के भाग हा सिंचनाखाली आणलेला आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे. ओके, म्हणजे जेणेकरून जरी त्या पर्सेंटेजवरती प्रश्न आला तरीसुद्धा तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल. तर आता आपण या टेबलचा पहिल्यांदा अभ्यास करू. तर पहिली नदी आहे गंगा नदी, तिची लांबी आहे 2525 किलोमीटर.
हिचं पाणलोट क्षेत्र आहे, म्हणजेच हिच्या खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे 8,061,404 किलोमीटर. हिचा पर्सेंटेज आहे, म्हणजे पाणलोट क्षेत्राचं भारतातलं पर्सेंटेज आहे 26.5%. आता हा जो डेटा आहे हा मे बी थोडासा इकडे तिकडे व्हॅरी होऊ शकतो, पण आपल्याला एक्झाममध्ये ॲज इट इज डेटा विचारण्यापेक्षा जास्त आजकाल हा चढता उतरता क्रम विचारण्याची जी ही एक फॅशन तयार झालेली आहे, त्याच्यामुळे नद्यांच्या लांबी माहीत असलं तर ते चांगलंच आहे, पण ते जरी तुम्हाला म्हणजे पाठकरणं होत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उतरता क्रम तरी लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला हा टेबल बघणं इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण गंगा नदी बघितली, ही भारतातली सगळ्यात लांब नदी आहे. एवढंच नाही तर भारतामध्ये सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र हे याच नदीनं तयार केलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी नदी आहे सिंधू नदी. हिची एकूण लांबी आहे जवळपास 2900 किलोमीटर, पण भारतातली लांबी ही फक्त 709 किलोमीटर आहे. ओके, म्हणजे सिंधू नदी ही आपल्याला माहिती आहे ही तिबेटमधून येते, भारतामध्ये एंटर करते, परत ती पाकिस्तानमध्ये जाते. म्हणजेच सिंधू नदी ही फक्त भारतातून वाहत नाही, पण भारतामध्ये हिची ही 709 किलोमीटर एवढी वाहते. ओके, हिचं एकूण पाणलोट क्षेत्र आहे 11,78,000, पण भारतातलं पाणलोट क्षेत्र आहे 3,21,000. ओके, आणि हिनं भारतातला 10% एरिया हा व्यापलेला आहे. याच्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा नदी, हिची पण जवळपास लांबी 2,900 किलोमीटर एवढीच आहे. हिची भारतातली लांबी 725 किलोमीटर्स एवढी आहे, आणि ही सुद्धा नदी तिबेटमधून वाहत येते, नंतर ती अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग या नावाने एंटर करते, त्याच्यानंतर आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात, मग आसाममधून ती परत बांगलादेशमध्ये वाहत जाते. ओके, म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीसुद्धा फक्त भारतात वाहत नाही, तर ही जिथून म्हणजे उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंत हिची एकूण लांबी आहे जवळपास 2,900 किलोमीटर्स, पण भारतातली लांबी आहे 725 किलोमीटर्स. हिचं एकूण क्षेत्रफळ आहे 9,35,500 किलोमीटर स्क्वेअर, पण भारतातलं एरिया आहे, भारतातलं खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे 2,58,000 किलोमीटर्स. ओके, हिचा एरिया आहे जवळपास 7.8% किंवा काही पुस्तकांमध्ये 6% एवढं सुद्धा हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे गोदावरी नदी, हिची लांबी आहे 1,450 किंवा काही बुक्समध्ये 1,465 सुद्धा दिलेलं आहे. आता हे मी जसं की सांगितलं होतं थोडंफार हे व्हॅरी होऊ शकतं, पण एकदम लगे असं नाही देणार की गंगा नदी ही गोदावरीपेक्षा लहान आहे किंवा गोदावरी ही मोठी आहे गंगेपेक्षा. ओके, म्हणजे एवढं तर व्हॅरी होणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला परत परत सांगते की हा जो उतरता क्रम आहे हा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ओके, तर गोदावरीची लांबी जवळपास 1,450 किलोमीटर एवढी आहे. हिचं क्षेत्रफळ आहे 3,12,000 किलोमीटर स्क्वेअर. हिनं भारतातला 10% एवढा एरिया व्यापलेला आहे. त्याच्यानंतर आहे नर्मदा नदी, हिची लांबी आहे 1,312 किलोमीटर. हिचा एरिया आहे 98,795 किलोमीटर स्क्वेअर, आणि हिनं भारतातलं जवळपास 3% क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कृष्णा नदी, तर कृष्णा नदी हिची लांबी आहे 1,400 किलोमीटर. हिचा एरिया आहे 2,58,948 किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे जवळपास 2,59,000 किलोमीटर स्क्वेअर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हिनं जवळपास 8% एरिया हे व्यापलेलं आहे, म्हणजे 8% एरिया हा इरिगेट केलेला आहे. त्याच्यानंतर आहे महानदी, हिची लांबी आहे 858 किलोमीटर. हिचा एरिया आहे 1,41,589 किलोमीटर स्क्वेअर, आणि हिनं जवळपास 4.5% भाग व्यापलेला आहे. त्यानंतर आहे कावेरी नदी, तर हिची लांबी आहे 805 किलोमीटर. हिचा एरिया आहे 87,900 किलोमीटर स्क्वेअर, आणि हिचं जे पर्सेंटेज आहे ते आहे 2.7%, म्हणजे जवळपास 2.5% असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे तापी नदी, हिची लांबी आहे 724, एरिया आहे 65,000, आणि 2% एरिया व्यापलेला आहे. त्यानंतर सुवर्णरेखा नदी, हिची लांबी जवळपास 400 किलोमीटर आहे, एरिया आहे जवळपास 20,000, आणि 0.6 किंवा काही बुक्समध्ये 0.9% एवढा एरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे ब्राह्मणी नदी, तर हिची लांबी आहे 800 किलोमीटर, एरिया सुद्धा सुवर्णरेखा नदीपेक्षा जास्त आहे. ओके, एरिया आहे जवळपास 39,000 किलोमीटर स्क्वेअर, आणि या नदीनं जवळपास 1.5% एरिया हा व्यापलेला आहे. ओके, तर आपण हा पूर्ण टेबल बघितलेला आहे, याच्यामधून तुम्हाला ह्यांची लांबी, यांच्या खोऱ्यांचं क्षेत्रफळ म्हणजे यांचं पाणलोट क्षेत्रसुद्धा तुम्हाला समजलं असेल, आणि ह्यांचं पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला समजलं असेल. ओके, तर आता आपण या नद्या ज्या आहेत यांच्या लांबीनुसार क्रम बघूया.
तर इथे बघा, जेव्हा कधी तुम्हाला लांबीनुसार किंवा खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार क्रम विचारतात, तेव्हा प्रश्न दोन पद्धतीने विचारला जाऊ शकतो. एक तर त्यांची भारतातली लांबीनुसार आपल्याला उतरता क्रम विचारतील, किंवा भारतातल्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम विचारतील, किंवा कधीकधी मग म्हणजे एकूण किंवा भारतातील हा शब्द न टाकता फक्त खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा असं विचारू शकतात. ओके, किंवा फक्त लांबीच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा असंही विचारलं जाऊ शकतं. पण जेव्हा भारतातील हा शब्द त्यांनी दिलेला असतो, तेव्हा फक्त आपल्याला त्यांचं भारतातली जसं की सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्या म्हणजे इंटरनॅशनल रिवर्स आहेत, या बाकीच्या देशांमध्ये सुद्धा वाहतात. मग अशा वेळेस जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये जेव्हा भारतातील हा शब्द दिलेला असतो, तेव्हा आपल्याला फक्त ह्यांची भारतातलीच लांबी, भारतातलंच पाणलोट क्षेत्र याचा विचार करावा लागेल. आणि जर असा शब्द दिलेला नसेल तर आपल्याला ओव्हरऑल त्यांची लेंथ किंवा ओव्हरऑल जेवढा एरिया आहे, कॅचमेंट एरिया म्हणजेच पाणलोट क्षेत्र, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. ओके, म्हणून आयोग आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळेस स्टुडंट्सला खूप कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे हे जे छोटे छोटे शब्द असतात ते पूर्ण आन्सरला फिरून टाकू शकतात. त्याच्यामुळे अशा शब्दसुद्धा खूप महत्त्वाचे असतात, यांच्यावर पण आपल्याला फोकस करायचं आहे. ओके, परीक्षेच्या टेन्शनमध्ये त्या वेळेमध्ये त्या 2 तासांमध्ये आपल्याला मे बी कधी कधी असे पॉईंट्स दिसत नाहीत, एखादा शब्दच मिस होऊन जातो, पण त्याच्यामुळे पूर्ण आन्सरसुद्धा बदलून जाऊ शकतं. ओके, तर इथे आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारले, भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. आता इथे या चारही नद्या फक्त भारतातून वाहतात, तर आपण जो टेबल बघितला होता त्याचा आपण पहिल्यांदा लांबीनुसार सगळ्या नद्यांचा क्रम लावून घेऊ. म्हणजे जरी आता येणाऱ्या परीक्षेमध्ये या चार नद्या सोडून दुसऱ्या जरी कोणत्या नद्या विचारल्या तरी सुद्धा आपल्याला त्यांचा उतरता क्रम लावता आला पाहिजे. ओके, तर भारतातली सगळ्यात लांब नदी आहे गंगा नदी, हिची लांबी आहे 2525 किलोमीटर. त्याच्यानंतर आहे गोदावरी नदी, तिसरा क्रमांक लागतो कृष्णा नदीचा, चौथा नंबर आहे नर्मदेचा. आता इथे बघा, कृष्णेची लांबी आहे 1400 किलोमीटर आणि नर्मदा नदीची लांबी आहे 1312 किलोमीटर. या दोन्ही नद्यांची लांबी ही जवळपास सारखी आहे. ओके, हे लक्षात ठेवा, कृष्णा नदीची लांबी आहे 1400 किलोमीटर, नर्मदेची लांबी आहे 1312 किलोमीटर, पण दोन्हीमध्ये जवळपास जरी सेम असली तरी दोन्हीमध्ये कृष्णा ही लांब आहे नर्मदा नदीपेक्षा. ओके, त्याच्यानंतर पाचवा नंबर लागतो महानदीचा, हिची लांबी आहे 858 किलोमीटर. त्यानंतर आहे कावेरी नदी, हिची लांबी आहे 805 किलोमीटर. म्हणजे यासुद्धा दोन्ही पण जवळपास सेम वाटणाऱ्या नद्या आहेत, पण त्यातही मोठी आहे म्हणजे लांब नदी आहे महानदी, त्यानंतर आहे कावेरी. त्याच्यानंतर आहे सातवी नंबरची नदी आहे ब्राह्मणी नदी, हिची लांबी 800 किलोमीटरची आहे. त्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा, त्याच्यानंतर तापी नदी, त्यानंतर म्हणजे भारतातल्या लांबीचा जर विचार केला तर त्याच्यानंतर सिंधू नदीचा नंबर लागतो, आणि त्यानंतरही सुवर्णरेखा ही नदी आहे. ओके, तर आता आपण हा जो प्रश्न दिलाय हा सोडवून घेऊया. इथे चार नद्या आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा. तर आत्ताच आपण बघितलंय की भारतातली सगळ्यात लांब नदी होती गंगा नदी, पण त्याच्यानंतर गोदावरीचा नंबर लागतो, गंगा नदी ऑप्शनमध्ये नाहीये. म्हणजे इथं पहिल्यांदा गोदावरी नदी यायला पाहिजे. तर गोदावरी नदी ही फक्त सेकंड आणि थर्ड ऑप्शनमध्ये सुरुवातीला आहे, म्हणजे इथेच आपले फर्स्ट अँड फोर्थ ऑप्शन हे इलिमिनेट होऊन जातील. तर परीक्षेमध्ये फक्त अभ्यास करून रटून जाणंच महत्त्वाचं नाहीये, तर इथे तुम्हाला मला असं सांगायचंय की आपल्याला जे ऑप्शन इलिमिनेशनची मेथड आहे ती सुद्धा यूज केली तर परीक्षेमध्ये बराचसा टाइम वाचू शकतो. ओके, आणि तोच टाइम मग आपण दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर फाइंड करण्यासाठी देऊ शकतो. तर फक्त आन्सर जरी माहीत असतील, नद्यांचा सिक्वेन्स जरी माहीत असतील तरी ठीक आहे, ते तर चांगलंच आहे, पण जर वेळ वाचवायचा असेल तर खाली ऑप्शनमध्ये सुद्धा सारखं बघत जायचं. आता इथे चार ऑप्शन आहेत अ ब क ड, परत म्हणजे फायनल ऑप्शन चार आहेत 1 2 3 4. तर 1 2 3 4 मध्ये फक्त सेकंड आणि थर्ड ऑप्शनमध्ये ब सुरुवातीला आहे, म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ इथेच इलिमिनेट होऊन जातो. पण त्यातही बघा, सेकंड अँड थर्डमध्ये सेकंड नंबरला आहे, सेकंडमध्ये सेकंड नंबरला आहे अ म्हणजेच महानदी, आणि थर्ड नंबरला आहे क. ओके, थर्ड ऑप्शनमध्ये सेकंड नंबरला आहे क, म्हणजे गोदावरी नंतर कृष्णा आहे थर्डमध्ये आणि सेकंडमध्ये गोदावरी नंतर महानदी आहे. तर आपण बघितलं होतं की भारतातल्या ज्या नद्या आहेत त्यांचा लांबीनुसार जर आपण क्रम बघितला तर तिसऱ्या नंबरची नदी आहे कृष्णा नदी. ओके, म्हणजे भारतातल्याच नद्यांचा जर आपण विचार केला तर तिसऱ्या नंबरची नदी आहे कृष्णा नदी.
हिची लांबी होती 1400 किलोमीटर. म्हणजे इथे जरी तुम्हाला फक्त गोदावरी आणि कृष्णा नद्यांची लांबी माहिती असली तरी सुद्धा तुम्ही याचा आन्सर देऊ शकता, कारण आपल्याला तर माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की गोदावरी ही भारतातली दुसऱ्या नंबरची लॉंगेस्ट रिवर आहे. ओके, मग इथेच आपल्याला या प्रश्नाचा आन्सर मिळून जाईल, ते आहे थर्ड ऑप्शन, कारण ब नंतर कृष्णा म्हणजे ब नंतर क हे फक्त थर्ड ऑप्शनमध्ये आहे. ओके, तर आपण जो सिक्वेन्स बघितला होता त्याच्यामध्ये पहिले होती म्हणजे सगळ्यात आधी आहे गंगा, त्यानंतर गोदावरी, त्याच्यानंतर आहे कृष्णा. मग इथे ब नंतर क तर आलं, पण तरीसुद्धा आपण बाकीच्या म्हणजे महानदी आणि नर्मदाचं सुद्धा बघूया की कोणत्या नदीची लांबी ही जास्त आहे आणि कोणत्या नदीची लांबी ही कमी आहे. ओके, तर ब नंतर क हे थर्ड ऑप्शनमध्ये मिळालेलं आहे आपल्याला. मग कृष्णा नदीच्या नंतर आहे नर्मदा नदी, कारण हिची लांबी आपण बघितलं होतं की जवळपास कृष्णाच्या लांबी एवढीच आहे, पण त्यातही कृष्णा नदी ही थोडीशी नर्मदेपेक्षा लांब आहे. ओके, नर्मदा नदीची लांबी आहे 1312, म्हणजेच कृष्णानंतर नर्मदा या नदीचा नंबर लागतो, आणि सगळ्यात शेवटी आहे महानदी, हिची लांबी आहे 858 किलोमीटर. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा सुद्धा प्रश्न आपण जो टेबल बघितला होता त्याच्यावरतीच डिपेंड आहे. प्रश्न आहे की खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. आता इथे बघा, आपण ज्या नद्या बघितल्या होत्या त्या नद्या काही इंटरनॅशनलसुद्धा होत्या, म्हणजे ब्रह्मपुत्रा, सिंधू सारख्या नद्या फक्त भारतातूनच वाहत नाहीत तर त्या बाकीच्या देशांमधून सुद्धा वाहतात. पण इथे काय दिलंय, खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार, फक्त भारतातल्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार असं दिलेलं नाही. ओके, म्हणून आपल्याला जे ब्रह्मपुत्रेचं ओव्हरऑल जे एरिया होता, खोऱ्याचं क्षेत्रफळ होतं, ते विचारात घ्यायचंय. जर आपण ओव्हरऑल क्षेत्रफळाचा विचार केला तर सगळ्यात मोठं क्षेत्रफळ आहे, सगळ्यात जास्त क्षेत्रफळ हे सिंधू नदीचं आहे, तो एरिया आहे 1,78,000 म्हणजे जवळपास 1,200,000 किलोमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा नदीचा, तिचा एरिया आहे 9,35,500 किलोमीटर स्क्वेअर. आणि त्यानंतर आहे गंगा नदी. ओके, म्हणजे सगळ्या ज्या नद्या आहेत त्याच्यापैकी फक्त 2 ते 3 प्रमुख नद्या या इंटरनॅशनल रिवर्स आहेत, त्याच्यापैकी पहिली आहे सिंधू, दुसरी आहे ब्रह्मपुत्रा. ओके, आणि गंगा नदी जी आहे ती तिचा मुख्य प्रवाह हा भारतातूनच वाहतो, पण तिच्या काही उपनद्यांचा उगम हा नेपाळमधून सुद्धा झालेला आहे. ओके, तर सिंधू नदीचं आत्ता आपण बघितलं, म्हणजे एकूण खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार जर आपण उतरता क्रम बघितला तर सगळ्यात जास्त आहे सिंधू नदी, त्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा नदी, तिसरा नंबर आहे गंगा नदीचा, आणि त्याच्यानंतर आहे गोदावरी, त्यानंतर आहे कृष्णा, त्याच्यानंतर आहे महानदी, त्यानंतर नर्मदा, कावेरी, तापी, ब्राह्मणी आणि सुवर्णरेखा. ओके, तर इथं आपल्याला एकूण ज्या नद्या आहेत त्यांच्याच खोऱ्यांच्या क्षेत्रफळाचा उतरता क्रम विचारलाय. तर सगळ्यात जास्त हे सिंधू नदीचं होतं, पण जे की आपल्या प्रश्नामध्ये नाही आहे, दुसरा नंबर आहे ब्रह्मपुत्रा नदीचा. ओके, म्हणून इथे ऑप्शनमध्ये पहिल्यांदा अ यायला पाहिजे, जे की फक्त थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये आहे, म्हणून फर्स्ट आणि सेकंड इथेच इलिमिनेट होऊन जाईल. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रानंतर गंगा नदीचा नंबर होता, जी की ऑप्शनमध्ये नाही आहे, त्यानंतर आहे गोदावरी, हे पण नाही आहे, त्यानंतर आहे कृष्णा नदी, म्हणजे अ नंतर ब असायला पाहिजे, जे की फक्त थर्ड ऑप्शनमध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. ओके, पण कृष्णा नदीच्या नंतर जी नदी आहे ती आहे नर्मदा, पण ॲक्च्युली कृष्णानंतर आहे महानदी, त्याच्यानंतर आहे नर्मदा, पण ह्या दोन्ही पण नद्या इथे दिलेल्या नाही आहेत. नर्मदा नदीच्या नंतर कावेरी या नदीचा नंबर लागतो, म्हणजे ब नंतर ड असायला पाहिजे. ओके, आणि कावेरी नंतर तापी नदी आहे, म्हणजे ड नंतर क, जे की आपलं थर्ड ऑप्शनमध्ये होतंच. उत्तर तर आपल्याला ऑलरेडी मिळालंच होतं, तरीसुद्धा आपण सिक्वेन्स बघितला, कारण जर तुम्ही सारखं सारखं ऐकलं किंवा वाचलं तर हे तुम्हाला म्हणजे परत परत हे पाठांतर करण्याची गरज नाही पडणार. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया, पण त्याआधी हा जो टेबल आहे याच्यामध्ये ज्या नद्यांचा जो म्हणजे भारतातल्या खोऱ्यानुसार जर पाणलोट क्षेत्राचा विचार केला आपण, जर तसा प्रश्न विचारला तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ हे गंगा नदीचं आहे, सिंधू नदीचं नाही. ओके, कारण जर फक्त आपण भारताच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर भारतामधून गंगा नदीचं क्षेत्रफळ हे जास्त आहे सिंधू किंवा ब्रह्मपुत्रा नदीपेक्षा. ओके, तर भारतातला सगळ्यात जास्त एरिया हा गंगा नदीनं व्यापलेला आहे, त्याच्यानंतर आहे गोदावरी नदी, कारण आता आपण फक्त भारतातल्याच खोऱ्यांचा विचार करतोय, म्हणून पहिला नंबर गंगा नदीचा लागलाय, त्याच्यानंतर गोदावरी, तिसरा नंबर आहे सिंधू नदीचा, चौथा नंबर आहे कृष्णाचा,
पाचवा नंबर आहे ब्रह्मपुत्रेचा, सहावा नंबर आहे महानदीचा, सातवा नंबर आहे नर्मदेचा, आठवा नंबर आहे कावेरी, नववा नंबर आहे तापी, त्याच्यानंतर काही साऊथच्या नद्यांचा सुद्धा नंबर लागतो, जसं की पेन्नार नदी, पेन्नार नंतर आहे ब्राह्मणी, त्याच्यानंतर मही, साबरमती आणि लास्ट आहे सुवर्णरेखा नदी. ओके, तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचे की महानदीच्या खालच्या ज्या नद्या आहेत त्यांचा तर सिक्वेन्स दोन्हीकडे पण सेम आहे. म्हणजे जरी आपण फक्त भारताचा विचार केला किंवा त्याच्यानंतरचा जरी म्हणजे टोटल जरी विचार केला म्हणजे पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी सुद्धा महानदीच्या खालच्या ज्या नद्या आहेत त्यांचा सिक्वेन्स ॲज इट इज राहणार आहे. फक्त ज्या वरच्या नद्या आहेत त्यांचा सिक्वेन्स इथं बदलतोय. जर आपण ओव्हरऑल विचार केला तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ सिंधू नदीचं आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्रा, नंतर गंगा, नंतर गोदावरी, मग कृष्णा. पण जर फक्त भारताच्या पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर त्याच्यापैकी सगळ्यात जास्त क्षेत्रफळ गंगा नदीचं आहे, त्यानंतर गोदावरी, नंतर सिंधू, मग कृष्णा आणि मग ब्रह्मपुत्रा. ओके, आय होप की तुम्हाला आता हा प्रश्न पूर्णपणे समजला असेल. मग परीक्षेमध्ये जरी म्हणजे लँग्वेज थोडीशी बदलून टाकली तरीसुद्धा तुम्ही सगळेजण याचे आन्सर देऊ शकाल. ओके, तर म्हणून आता आपण पुढचा प्रश्न बघूया जो की राज्यसेवा मेन्स 2013 विचारलाय. प्रश्न असा आहे की पुढील विधानांचा विचार करा. इथे अ ब क ड ही चार विधानं दिली आहेत. अ विधान आहे हिमालयाच्या नद्या या बर्फ आणि हिमनद्यांच्या वितळण्याने उगम पावतात. ब आहे म्हणून हिमालयाच्या नद्या निरंतर वाहत असतात आणि पूरस्थिती ओढवतात. क आहे पावसाळ्यात हिमालयामध्ये भरपूर पाऊस पडतो. आणि ड आहे नद्या फुगतात आणि पूरस्थिती उद्भवते. आता पहिल्यांदा कधी पण जेव्हा तुम्ही ऑप्शन्स बघता तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की अ ब क ड यातलं काय आपल्याला थोडंसं तरी माहिती आहे का. आणि जर फक्त काही दोन ऑप्शन्समध्ये जर कन्फ्यूज होत असेल तर ठीक आहे, मग आपण खालच्या ऑप्शन्सला बघू शकतो आणि मग ऑप्शन्सवरून आपण ठरवू शकतो की आपला आन्सर काय असेल. ओके, आता इथं ही जी चार विधानं दिलेली आहेत याच्यापैकी जे क आणि ड हे जे दोन सेंटेन्सेस आहेत हे बरोबर आहेत. कारण पहिलं काय दिलंय की हिमालयाच्या नद्या या बर्फ आणि हिमनद्यांच्या वितळण्याने उगम पावतात, तर हे चुकीचं आहे. ओके, कारण फक्त तेवढंच रिझन नाही आहे, हिमालयातल्या नद्यांचा उगम हा हिमनद्यांच्या वितळण्यामुळे होतो ना की बर्फ. ओके, म्हणून फर्स्ट सेंटेन्स हे चुकीचं आहे. म्हणून पहिल्या वाक्यात काय दिलंय की चारही विधाने बरोबर आहेत म्हणजे हे इथे इलिमिनेट झालं. सेकंडमध्ये काय दिलंय की ब बरोबर आणि अ त्याचं कारण आहे, तर हे सुद्धा चुकीचं आहे. कारण बर्फ वितळण्यामुळं या नद्या 12 महिने वाहत नाहीत, हिमनद्यांच्या वितळण्यामुळे ह्यांचा उगम होतो आणि मग ह्या 12 महिने वाहतात. ओके, म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा ह्याचा आन्सर नाही आहे. थर्ड ऑप्शनमध्ये काय दिलंय की ड बरोबर आणि क त्यांचं योग्य कारण आहे. आता इथे बघा, फर्स्ट आणि सेकंड तर ऑलरेडी इलिमिनेट झालेत अ आणि ब. त्याच्यानंतर क आणि ड काय दिलंय की पावसाळ्यामध्ये हिमालयामध्ये भरपूर पाऊस पडतो, हे क मध्ये सांगितले. आणि ड काय म्हणते की नद्या फुगतात आणि पूरस्थिती उद्भवते. आता हिमालयातल्या नद्या फुगतात आणि पूरस्थिती उद्भवते याचं कारण काय आहे, कारण पावसाळ्यामध्ये हिमालयामध्ये भरपूर पाऊस पडतो म्हणून यांना पूर येतो. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन, कारण ड हे विधान बरोबर आहे आणि क हे त्याचं योग्य कारण आहेच. ओके, म्हणून जे फोर्थ, फर्स्ट आणि सेकंड हे तिन्ही पण ऑप्शन इलिमिनेट होतात. या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन, कारण हिमालयातल्या नद्यांचा उगम हा हिमनद्यांच्या वितळण्यामुळे होतो. हिमालयातल्या नद्यांना बर्फाच्या वितळण्यामुळं तसंच पावसामुळं सुद्धा वर्षभर पाण्याचा पुरवठा हा होत असतो. ओके, म्हणूनच या नद्यांना पूरसुद्धा येत असतो. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा सुद्धा प्रश्न मेन्स 2013 विचारलाय. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. अ आहे दक्षिण पठारामध्ये गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते. ब विधान आहे गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे. क आहे महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे. आणि ड आहे की नर्मदा आणि कावेरी या नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे. ओके, तर इथे आपण जो टेबल बघितला होता परत एकदा आपल्याला त्या टेबलचीच मदत घ्यावी लागणार आहे. कारण त्या टेबलमधून आपण त्यांचं पाणलोट क्षेत्र बघितलं होतं आणि त्याच्यानुसारचाच त्याच्यावरतीच डिपेंड हा प्रश्न आहे.
तर आपण बघितलं होतं की भारतातली सगळ्यात मोठी जी नदी आहे, म्हणजे जिचं खोरं पण सगळ्यात मोठं आहे, ती नदी आहे गंगा नदी. त्याच्यानंतर नंबर लागतो गोदावरीचा. ओके, पण जर फक्त आपण दक्षिण भारतातल्या म्हणजे दक्षिण पठाराचा जर विचार केला तर गोदावरी या नदीचं खोरं हे सगळ्यात मोठं खोरं आहे. ओके, म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं खोरं आहे गंगा नदीचं, त्यानंतर आहे गोदावरी नदीचं. पण जर फक्त आपण दक्षिण पठाराचा विचार केला, भारतीय द्वीपकल्पाचा विचार केला, तर द्वीपकल्पामध्ये सगळ्यात मोठी नदी आहे गोदावरी नदी, आणि या नदीचं खोरं सगळ्यात मोठं आहे. ओके, आता इथे बघा पहिल्या वाक्यात काय दिलंय की दक्षिण पठारामध्ये गोदावरीचं खोरं दुसरं सगळ्यात मोठं खोरं आहे. तर हे विधान इथं चुकीचं आहे, कारण गोदावरीचं खोरं पहिलंच सगळ्यात मोठं खोरं आहे. ओके, आणि याच्यानंतर जे सबसेंटेन्स दिले असून, म्हणजे मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते, तर सेकंड सेंटेन्स हे बरोबर आहे, पण यातलंच पहिलं सबसेंटेन्स हे चुकीचं आहे. ओके, तर म्हणून तिथे ऑप्शनमध्ये काय दिले आपल्याला, काय विचार आहे, काय बघायचं की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर अ हे विधान चुकीचं आहे, कारण आता इथे बघा ऑप्शनमध्ये काय दिले, फर्स्ट ऑप्शन आहे ब विधान चुकीचं आहे, हे तर नाही आहे. सेकंड ऑप्शन आहे क विधान चुकीचं आहे. थर्ड ऑप्शन आहे ड विधान चुकीचं आहे. आणि फोर्थ ऑप्शन आहे कोणतेही नाही. तर इथे बघा कोणतेही नाही म्हणजे अ जे विधान आहे तर हे विधान चुकीचं आहे, पण जे की ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतेही नाही. ओके, तर ब क ड हे खालचे तिन्ही वाक्य एकदम बरोबर आहेत, कारण गोदावरी नंतर कृष्णा या नदीचाच नंबर लागतो. भारतातली सगळ्यात जास्त सगळ्यात मोठं खोरं आहे गंगा नदीचं, त्यानंतर आहे गोदावरीचं, तिसरा नंबर आहे सिंधू नदीचं खोरं, चौथा नंबर आहे कृष्णा नदीचं खोरं. आता इथे बघा महानदीचं खोरं पठारातलं तिसरं सगळ्यात मोठं खोरं आहे. तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे, कारण फक्त पठाराचा जर विचार केला तर सगळ्यात मोठं खोरं आहे गोदावरी नदीचं, त्यानंतर आहे कृष्णा नदीचं, त्यानंतर आहे तिसरा नंबर आहे महानदीच्या खोऱ्याचा, त्याच्यानंतर चौथा नंबर आहे नर्मदा नदीचा खोऱ्याचा, आणि पाचवा नंबर आहे कावेरी नदीच्या खोऱ्याचा. तर आपण बघितलं होतं की नर्मदा आणि कावेरी या दोन्ही पण नद्यांचं खोरा जे आहे यांचा एरिया हा जवळपास सारखाच आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतेही नाही, पण फर्स्ट सेंटेन्स जे आहे हे चुकीचे आहे, पण हे ऑप्शनमध्ये नाही आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा सुद्धा राज्यसेवा मेन्स 2013 विचारलाय. प्रश्न असा आहे की खालील वर्णनावरून नदीचे नाव ओळखा. नदी कोणती आहे की ही अशी एक नदी आहे, या नदीचा उगम मानस सरोवराच्या दक्षिणेला गुरला मांधता शिखर इथे होतो. पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्णाली असं म्हणतात. हिच्या उपनद्या पण काही दिल्यात. हिच्या उपनद्या आहेत सारदा, सरजू आणि राप्ती. आणि बिहारमधील छपरा इथे ही नदी गंगा या नदीला येऊन मिळते. तर जेव्हा आपण गंगा या नदीचा अभ्यास केला तेव्हा आपण तिच्या उपनद्यांचा उगम किंवा त्यांचं जे गंगा नदीला त्या कुठे मिळतात हे सुद्धा आपण बघितलं होतं. तर या नकाशावरून आपण या नदीला शोधण्याचा प्रयत्न करूया. तर इथे एक सारदा आर असे एक नाव दिले आणि एका साईडला इकडे दिले कर्णाली. तर या कर्णाली आणि सारदा म्हणजे ॲक्च्युली कर्णाली ही जी नदी आहे ही घागरा हिचाच एक मूळ प्रवाह आहे. आणि ही जी कर्णाली हे जे नाव आहे हे घागरा या नदीचंच पश्चिम नेपाळमधलं नाव आहे. ओके, हिचा उगम घागरा नदीचा उगम हा नेपाळमध्ये होतो. नेपाळमधून ती परत वाहत येऊन मग ती गंगा या नदीला छपरा या ठिकाणी येऊन मिळते. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. हे जे वर्णन दिलंय हे वर्णन घागरा या नदीचं आहे. ओके, कारण घागरा हिचा उगम मानस सरोवराच्या दक्षिणेलाच होतो. गुरला मंधता शिखर इथे या नदीचा उगम होतो. हिला पश्चिम नेपाळमध्ये कर्णाली असं म्हणतात. मग ती खाली दक्षिणेकडे वाहते. मग तिला तिच्या उजव्या प्रवाहाकडून एक सारदा ही नदी येऊन मिळते. मग परत एकंदरीत जो प्रवाह आहे त्या प्रवाहालाच घागरा नदी असं म्हणतात. ही नदी पुढे वाहत जाते, थोडीशी पूर्वेकडे वाहत जाते. मग नंतर ती गंगेला बिहारमध्ये क्षिप्रा या ठिकाणी येऊन मिळते. हे ठिकाण जवळपास पाटण्याजवळच आहे. ओके, तर हे वर्णन घागरा नदीचे. आता आपण पुढचा प्रश्न बघू जो की मेन्स 2015 आलाय. प्रश्न असा आहे की पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे. अ आहे घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्यासारखा वाटतो. ब आहे भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे. ऑप्शन्स आहेत फक्त अ बरोबर का फक्त ब का दोन्ही बरोबर का एकही नाही. आता हे जे अ आणि ब हे जे दोन विधानं दिली आहेत
हे दोन्ही पण विधान आहे बरोबर आहेत, ओके, म्हणजे हे योग्य आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन, कारण दोन्हीही विधानं योग्य आहेत, कारण घटप्रभा नदी जी आहे याच्यावर गोकाक नावाचा धबधबा आहे आणि हा धबधबा नायगरा या धबधब्यासारखाच दिसतो थोडा थोडा, हे तुम्हाला दिसत पण असेल. पण इथे आयोगाला काय विचारायचे किंवा काय चेक करायचे की घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आहे हे तुम्हाला माहिती आहे का, ओके, किंवा ते मे बी दुसऱ्या धबधब्याचं सुद्धा नाव देतील की हा धबधबा घटप्रभा या नदीवर आहे, किंवा नदीचं नाव विचारतील आणि कुठल्या तरी नर्मदा या नदीवर गोकाक धबधबा आहे असं विचारतील, ओके. तर हे आयोगाला चेक करायचं असतं, ना की हा धबधबा नायगरासारखा दिसतो की नाही, हे दुय्यम आहे, ओके. मग दुसरं जे विधान आहे ब, याच्यामध्ये काय सांगितलंय की भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे, कारण भारतातला सगळ्यात उंच धबधबा हा शरावती नदीवर आहे, त्याचं नाव आहे जोग धबधबा आणि हा कर्नाटकमध्ये आहे, ओके. तर इथे हा जो एक टेबल आहे, हा टेबल मी तुम्हाला आधी पण शेअर केला होता, हा टेबल परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण मॅच द पेअर्समध्ये किंवा अशा प्रकारे सेंटेन्समध्ये सुद्धा धबधब्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, ओके. तर आता आपण जो बघितला होता शरावती नदीवरचा जोग धबधबा, याला अजून एक नाव आहे गिरसोप्पा धबधबा, ओके, म्हणजेच गिरसोप्पा किंवा जोग हा धबधबा भारतातला सगळ्यात उंच असा धबधबा आहे, ओके. त्याच्यानंतर यन्ना हा एक धबधबा आहे जो की नर्मदा नदीवर आहे, याशिवाय धुमाधार हा धबधबा आहे नर्मदा नदीवर आहे हा, तर हा जबलपूर हे जे एक ठिकाण आहे याच्या जवळच आहे हा. त्याच्यानंतर पुनासा हा एक धबधबा आहे, पुनासा हा चंबळ नदीवरचा आहे. यानंतर बिहार हा टोन्स नदीवर आहे, हुंड्रू हा सुवर्णरेखा नदीवर आहे, शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे, गोकाक हा जो धबधबा आहे हा गोकाक नदीवर आहे, किंवा यालाच आपण घटप्रभा नदीवर आहे असं म्हणलं तरी चालेल, ओके. यानंतर पायकरा किंवा काही ठिकाणी पिकारा असं सुद्धा याचं प्रोनाऊन्सिएशन दिलंय, याची स्पेलिंग आहे PYKARA. तर हा जो धबधबा आहे हा साऊथमध्ये म्हणजे दक्षिणेकडं आहे, हा निलगिरीच्या टेकड्यांमध्ये आहे, ओके. त्याच्यानंतर लास्ट आहे चुलिया, हा धबधबा हा चंबळ नदीवर आहे, ओके. याच्याशिवाय अजून भरपूर धबधबे आहेत, जसं की सहस्रधारा हा एक धबधबा आहे जो की डेहराडूनजवळ आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा चुनखडीच्या विद्राव्यतेमुळे हा तयार झालेला आहे, ओके. याच्यानंतर एलिफंटा हा एक धबधबा आहे जो की साऊथ ईस्टमध्ये आहे, हा मेघालयमधले जे शिलाँग टेकडे आहेत किंवा जे शिलाँग आहे त्याच्याजवळ आहे हा. एलिफंटा असं नाव का पडले याला, कारण हा हत्तीच्या तोंडासारखा दिसतो, ओके. याशिवाय धुवाधार धबधबा हा आत्ताच आपण बघितला होता जो की नर्मदा नदीवर आहे, हे जबलपूर या ठिकाणी आहे. राजराप्पा हा धबधबा दामोदर आणि भैरवी या नदीच्या संगमावर झारखंडमध्ये आहे. यानंतर जोरंदा हा धबधबा ओडिशातल्या मयूरभंज या ठिकाणी आहे. कपिलधारा हा मध्य प्रदेशातल्या अमरकंटक जिल्ह्यामध्ये आहे. नर्मदा कुंड जे आहे म्हणजे जिथे की नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटकमध्ये, या कुंडापासून 6 किलोमीटर अंतरावरच आहे हा धबधबा. आता हे जे कपिलधारा जे नाव आहे हे ह्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, कारण जे कपिल मुनी जे होते, तुम्ही नाव ऐकलं असेलच, यांच्या नावावरूनच यांना हे कपिलधारा नाव पडलेलं आहे. त्यानंतरचा धबधबा आहे वेन्ना धबधबा, हा कुठं आहे तर हा महाराष्ट्रामध्येच आहे, महाबळेश्वर जर तुम्ही बघितला असेल तर, खूप मस्त धबधबा आहे हा. त्याच्यानंतर आहे दूधसागर धबधबा, तर हा गोव्यामध्ये आहे, एक गोव्यामध्ये मांडोवी नावाची एक नदी आहे त्याच्यावरती आहे हा दूधसागर नावाचा धबधबा. आणि दूधसागर हा धबधबा ह्याचंसुद्धा एक म्हणजे वैशिष्ट्य आहे, हा असा म्हणजे एकदम व्हाईट व्हाईट पाणी असल्यासारखं, म्हणजे दुधाचा जसं काही फ्लो होतोय दूधच वाहत येते नदीच्या स्वरूपामध्ये असं आपल्याला वाटतं, त्याच्यामुळेच ह्याला दूधसागर असं नाव पडले. हा सुद्धा भारतातला एक खूप फेमस धबधबा आहे, ह्याला बघण्यासाठी खूप म्हणजे फॉरेनर्ससुद्धा येत असतात किंवा भारतातले सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांतून या धबधब्याला बघण्यासाठी लोक येत असतात. तर हे नाव लक्षात ठेवा, दूधसागर हा धबधबा गोव्यामध्ये आहे, म्हणजे कोल्हापूर आणि गोव्याच्या बाउंड्रीमध्ये आहे हे. त्याच्यानंतर आहे गोकाक धबधबा, जे आत्ता आपण बघितलं, ह्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. गोकाक म्हणजे असं नाव का ठेवलं असेल, कारण घोड्याच्या शेपटीच्या आकारासारखा दिसणारा हा धबधबा आहे म्हणून याला गोकाक असं म्हणतात. हा कुठं आहे तर मी सांगितलं होतं हा कर्नाटकामध्ये आहे आणि तिथे बेळगाव या जिल्ह्यामध्ये आहे हा धबधबा, ओके.
आपण हा जो शिवसमुद्र धबधबा बघितला होता, तर हा शिवसमुद्र हा कावेरी नदीवर आहे, पण हे बेंगलोरमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर एक होगेनकाल म्हणून एक आहे धबधबा, जो की कावेरी याच नदीवर आहे, पण हे तामिळनाडूमध्ये आहे. आणि हा जो धबधबा आहे होगेनकाल, याला भारताचा नायगरा असं सुद्धा म्हणतात. ओके, आणि हे जे होगेनकाल नावाचा जो धबधबा आहे, हे याचं पाणी एवढं चांगलं आहे की म्हणजे या पाण्याचा वापर औषध म्हणून सुद्धा करतात. ओके, म्हणजे आयुर्वेदामध्ये या पाण्याचा वापर औषध म्हणून सुद्धा करतात. हे कोणता धबधबा आहे, तर हे नाव लक्षात ठेवा, हे होगेनकाल नावाचा धबधबा आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं जे पायकर हा जो धबधबा आहे, तर हा निलगिरी म्हणजे साऊथमध्ये आहे, हा उटी इथे आहे. हा उटी हे सुद्धा एक थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजे पर्यटन स्थळ आहे. तर इथे निलगिरी ह्या ज्या टेकड्या आहेत, त्याच्यामध्ये पायकरा या नदीवरच, किंवा याला पिकारा नदी असं पण म्हणतात, तर या नदीवर हा धबधबा आहे. याच्यानंतर एक वट्टपराई नावाचा एक धबधबा आहे, हा कन्याकुमारीमध्ये पलानी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे हा, आणि कोणत्या नदीवर आहे, तर ते पाझार या नदीवर आहे. ओके, त्यानंतर वाझाचल नावाचा एक धबधबा, हा केरळच्या चलाकुडी या नदीवर आहे. त्याच्यानंतर मीनमुट्टी हा धबधबा केरळमध्ये आहे. आता हे मीनमुट्टी असं नाव का पडले, कारण तिकडे म्हणजे ज्या ठिकाणी मासे अडवतात त्यांना मल्याळम भाषेमध्ये मीनमुट्टी असं म्हणतात, म्हणून या धबधब्याला मीनमुट्टी असं नाव पडले. ओके, कारण इथे जास्त प्रमाणामध्ये म्हणजे या धबधब्याच्या खाली मासे मोठ्या प्रमाणावर पकडतात, म्हणून या धबधब्याला मीनमुट्टी असं नाव पडलेलं आहे. ओके, यानंतर सुचीपरा हा सुद्धा एक धबधबा केरळमध्ये आहे, हा वायनाड या नदीवर आहे. आणि त्याच्यानंतर जोग हा एक धबधबा आहे, किंवा यालाच गिरसोप्पा असंही म्हणतात. आणि आत्ताच आपण बघितलं होतं की हा भारतातला सगळ्यात उंच धबधबा आहे, जो की शरावती नदीवर आहे. ओके, जे की खूपच महत्त्वाचे धबधबे होते ते आत्ता आपण इथे सांगितलेत, आणि या टेबलमधले तर हे ॲज इट इज तुम्ही पाठच करून ठेवा. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इथे एक विधान दिलंय, त्याचं एक कारण दिलंय, आपल्याला हे म्हणजे बरोबर आहेत की नाही ते चेक करायचे. तर विधान अ आहे, म्हणजे ए आहे, काली नदी ही दक्षिण भारतातील पूर्व वाहिनी नदी आहे. आणि याचं कारण आर दिले की दख्खनचं पठार त्याच्या पश्चिम बाजूला उंच आहे, आणि त्याचा उतार पूर्वेकडच्या बंगालच्या उपसागरामध्ये आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय की जे ऑप्शन्स आहेत ते बघूया. पहिल्यांदा आपण विधान ए अँड विधान ए व आर दोन्ही बरोबर आहेत, व आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ब आहे, विधान ए व आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. थर्ड ऑप्शन आहे, ए बरोबर आहे पण आर चुकीचे आहे. फोर्थ आहे, ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. आता इथे बघा, काली नदी ही जी आहे, तर ही काली नदी दक्षिण भारतामध्ये आहे, हे बरोबर आहे, पण ही पूर्व वाहिनी नदी नाही आहे. काली नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, काली नदी बेसिन ही पश्चिमेकडे वाहत जाऊन मग ती अरबी समुद्राला मिळते. ओके, म्हणून इथे जे अ वाक्य म्हणजे अ जे विधान आहे हे चुकीचं आहे. आता अ विधान चुकीचं आहे हे कोणकोणत्या ऑप्शनमध्ये दिले ते बघा. फर्स्ट ऑप्शनमध्ये दिले अ व आर दोन्ही बरोबर, सेकंडमध्ये पण तसंच दिले, म्हणून फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन तर इथेच एलिमिनेट होऊन जातात. ओके, स्पष्टीकरण आहे नाही ती तर सेकंडरी गोष्ट आहे. तिसरा आहे, ए बरोबर आहे पण आर चुकीचे, पण आत्ताच आपण बघितलं काली नदी पश्चिम वाहिनी आहे, म्हणून थर्ड ऑप्शन सुद्धा इथंच निघून जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्थ ऑप्शन, कारण अ विधानच चुकीचं आहे, म्हणून त्याचं कारण बघण्याचा प्रश्नच येत नाही. ओके, म्हणजे जर असे विधान आणि कारण असे जर प्रश्न आले, तर जर अ हे जर विधान चुकीचं असेल, तर मग तर आपली लॉटरीच लागते, कारण मग कारण बघण्याची गरजच नाही पडत. ओके, तरी सुद्धा आपण इथे बघूया की हे बरोबर आहे की नाही. तर दख्खनचं पठार हे त्याच्या पश्चिम बाजूला उंच आहे, त्याचा उतार पूर्वेकडच्या बंगालच्या उपसागराकडे आहे. तर हे आर हे बरोबर आहे, कारण ही जी नदी आहे, तर ही नदी पश्चिमेकडे वाहते, ही दक्षिण भारतातली एक नदी आहे. आणि जे दख्खनचं पठार जे आहे, तर या दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजू ही थोडीशी उंच आहे, आणि त्याचा उतार हा पूर्वेकडच्या बंगालच्या उपसागराकडे होतो. ओके, म्हणूनच इथे या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्थ ऑप्शन, अचुकीचं आहे पण आर बरोबर आहे. ओके, आता इथे काली नदीचा रेफरन्स आलायच, तर काली नदीबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन समजून घ्या. तर ही नदी, जसं की आत्ता आपण बघितलं, ही नदी पश्चिमेकडे वाहते, तर ही
कारवार हे जे ठिकाण आहे हे इथून जवळच आहे आणि काली नदी ही पश्चिम घाटाच्या मधून वाहते. ओके, आणि हिची लांबी जवळपास 180 किलोमीटरची आहे आणि ही अरबी समुद्राला मिळते जसं की आत्ता आपण बघितलं होतं. ओके, ह्याच्यावरती जवळपास 6 डॅम हे म्हणजे प्रपोज करून ठेवलेले आहेत, म्हणजे अजून हे पूर्णपणे बनलेले नाही आहेत पण भरपूर डॅमसाठी ही ओळखली जाते. याच्याशिवाय या नदीची अजून एक म्हणजे वाईट ओळख आहे, आपण म्हणतो ना कुख्याती आहे तसं आहे, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इल्लिगल सँड मायनिंगसुद्धा चालते या नदीमध्ये. ओके, याच्याशिवाय अजून एक करंट अफेअर्सशी रिलेटेड या नदीचा पॉईंट म्हणजे आपल्या भारताचा जो नद्याजोड प्रकल्प जो चालू आहे भारतामध्ये, म्हणजे ज्याला आपण इंटरलिंकिंग ऑफ रिवर्स असं म्हणतो, तर या प्रोजेक्टमध्ये ही काली नदी जी आहे या नदीला हिच्या खाली एक अजून एक तुम्हाला एक रिवर दिसत असेल बेडती बेसिन, म्हणजे बेडती नावाची एक रिवर आहे, तर काली नदीला या बेडती नदीसोबत आणि वर्धा नदीसोबत जोडण्याचा एक म्हणजे हा एक नदीजोड प्रकल्प जो आहे तर हा चालू आहे, म्हणजे अंडर कन्सिडरेशन आहे. ओके, तर हे सुद्धा पॉईंट्स नोट डाऊन करत चला. त्याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघतोय जो की राज्यसेवा मेन्स 2016 विचारलाय, खालील नदीचे नाव ओळखा. आता परत एकदा हा अशाच म्हणजे सेम टाईपचा प्रश्न विचारलाय, नद्यांचं म्हणजे तिचं सगळं इन्फॉर्मेशन देतात आणि त्याच्यावरून आपल्याला नदी ओळखायची असते. ओके, तर मध्य प्रदेशामध्ये ही नदी उगम पावते, वर्धा नदीशी संगम झाल्यावर तिला प्राणहिता म्हणून ओळखतात. त्याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती करते. पेंच आणि बाद या उपनद्या आहेत. आता अशा वेळेस जेव्हा असा प्रश्न येतो, तर जेव्हा महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न येतो तेव्हा तर थोडंसं अजून आपल्याला हे सोपं जातं, कारण ॲज कम्पेअर टू भारत आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा सोपा जातो. ओके, तर इथे बघा, इथे महाराष्ट्राचा एक नकाशा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सगळ्यात पूर्वेकडे आहे गडचिरोली जिल्हा, त्याच्या खाली म्हणजे थोडासा पश्चिमेला एक जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर जिल्हा. तर आपल्याला इथून ही जी वरून खाली येताना जी रिव्हर दिसते हिचा उगम मध्य प्रदेशामध्ये होतोय. ही रिव्हर परत खाली येते नैऋत्येकडे थोडीशी वाहत येते, नंतर तिला पेंच नाग म्हणजे ह्या सगळ्यांचा मिळून किंवा कन्हान म्हणतात ह्या नदीला, या सगळ्यांचा संगम येऊन परत तो मिळतोय. म्हणजे ॲक्च्युली जी मेन नदी आहे ती आहे कन्हान, तिची उपनदी आहे पेंच, याच्याशिवाय नाग ही सुद्धा इथे एक नदी आहे आणि सूर ही नदी सुद्धा या वैनगंगेचीच उपनदी आहे. ओके, मुख्य ही जी हा जो प्रवाह आहे हा प्रवाह आहे नाग नदीचा, नंतर वैनगंगा ही परत खाली येते. खाली आल्यानंतर ती म्हणजे थोडीशी पूर्वेकडे वाहते, परत ती खाली येते म्हणजे दक्षिणेकडे वाहते, नंतर तिला वर्धा ही एक नदी येते, पूर्ववाहिनी नदी येऊन तिला मिळते. ॲक्च्युली वैनगंगा ही नदी दक्षिण वाहिनी म्हणूनच ओळखली जाते, तिला वर्धा ही नदी इथे एका ठिकाणी एक येऊन मिळते. त्याच्यानंतर हा जो संगम पॉईंट जो आहे त्यांचा हा सुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोली यांच्या बाउंड्रीवरच आहे आणि या दोन्हीच्या पण म्हणजे वैनगंगा आणि वर्धा या दोन्हीच्या पण एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. ओके, तर आपलं तेलंगणा जे आहे, तेलंगणा आणि गडचिरोली या दोघींच्या जी बाउंड्री आहे या दोघींच्या बाउंड्रीवर प्राणहिता ही नदी वाहते. ओके, म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे वैनगंगा नदी, कारण हिचा उगम वरती आपण बघितलं की मध्य प्रदेशामध्ये होतो. याच्याशिवाय वर्धा नदीशी संगम झाल्यावर हिलाच प्राणहिता म्हणून ओळखतात. याच्याशिवाय ही नदी चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती करते आणि पेंच आणि बाद या तिच्या उपनद्या आहेत. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन वैनगंगा नदी. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, नद्यांचा त्यांच्या घटत्या लांबीनुसार योग्य क्रम कोणता. आता परत हा जो प्रश्न आहे हा त्या टेबलवर डिपेंड आहे, म्हणजे तुम्हाला तो टेबल पाठ करावाच लागणार आहे. ॲटलिस्ट चढता उतरता क्रम तरी तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे, चढता किंवा उतरता ठेवला तरी चालेल, पण मुख्यतः नेहमी घटत्या लांबीनुसारच विचारतात, म्हणजे सगळ्यात जास्त कशाची त्यानंतर कशाची अशा प्रकारचाच प्रश्न विचारला जातो. ओके, तर ऑप्शन्स आहेत गोदावरी, महानदी, नर्मदा आणि तापी. म्हणजे या 4 नद्यांमधूनच आपल्याला ओळखायचे की सगळ्यात लांब कोणती, त्याच्यानंतर कोणती. तर आधी आपण बघितलं होतं त्या टेबलमधून की भारतातली सगळ्यात लांब नदी आहे गोदावरी नदी, सॉरी गंगा नदी, आणि दुसरा नंबर लागतो गोदावरी नदीचा. पण या ऑप्शनमध्ये तरी गंगा नदी नाही आहे, म्हणून इथे पहिला नंबर असणार आहे गोदावरी नदीचा. ओके, म्हणून थर्ड आणि फोर्थ ऑप्शन्स इथेच इलिमिनेट होतात,
म्हणून फर्स्ट आणि सेकंड, आता इथे बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये काय आहे, गोदावरीनंतर महानदी दिली आहे, आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये गोदावरीनंतर नर्मदा दिली आहे. मग आपल्याला इथे हे माहिती पाहिजे की नर्मदेची लांबी जास्त आहे की महानदीची. तर आपण बघितलं होतं, लांबींचा जर विचार केला आपण, तर गोदावरीनंतर कृष्णा आहे, कृष्णेनंतर नर्मदा आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन, कारण इथे कृष्णा नदी दिलेलीच नाही आहे, म्हणून गोदावरीनंतर नर्मदा याच नदीचा नंबर लागला पाहिजे. ओके, मग गोदावरीनंतर नर्मदा ही नदी आहे, नर्मदा नदीनंतर महानदी आहे, महानदीनंतर कावेरी, नंतर ब्राह्मणी, नंतर तापी या नदीचा नंबर लागतो. ओके, तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न आहे, विधान अ आणि कारण आर हे दिलेलं आहे. आपल्याला त्याच्यातून चेक करायचंय की दोन्ही विधानं बरोबर आहेत की नाही, जर असतील तर ते कारण आहे का. ओके, तर विधान अ आहे, भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम वाहिनी नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत, आणि कारण आहे आर, त्या नद्या गाळ वाहून नेत नाहीत. आता इथे बघा, फर्स्ट ऑप्शन जे आहे म्हणजे अ विधान जे आहे, भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम वाहिनी नद्या या त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत, तर हे एकदम बरोबर आहे. कारण आपण बघितलं होतं की पश्चिम वाहिनी नद्या, जसे की कोकणातल्या नद्या, या सगळ्या नद्या खाड्या तयार करतात, या नद्या त्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत. आणि जे सेकंड म्हणजे त्याचं जे कारण आहे, त्या नद्या गाळ वाहून नेत नाहीत, तर हे जे विधान आहे म्हणजे जे आर आहे, हे थोडंसं चुकीचं आहे. कारण प्रत्येक नद्या थोड्या ना थोड्या प्रमाणात गाळ वाहून नेत असतातच. ओके, फक्त ते प्रमाण कमी जास्त असू शकतं. मग जर ते प्रमाण खूपच जास्त असेल तर त्या नद्या म्हणजे गाळ आणि वाळू सुद्धा जर मोठ्या प्रमाणात वाहून नेली तर त्या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. आणि त्याच्यासाठी, त्रिभुज प्रदेशासाठी नद्यांची अजून एक रिक्वायरमेंट आहे की या नद्या थोड्याशा मंद वाहतात. ओके, म्हणून इथे जे कारण आहे हे चुकीचं आहे. म्हणून विधान अ हे बरोबर आहे आणि आर हे चुकीचं आहे, कारण प्रत्येक नदी ही गाळ वाहून नेत असतेच. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेलच, ऑप्शन थर्ड हे याचं उत्तर आहे, कारण अ बरोबर आहे पण आर हे चुकीचं आहे. आता आपण 11वा प्रश्न बघू. पुढील पैकी अयोग्य विधान ओळखा. ऑप्शन्स आहेत, महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावते, गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते, तापी नदी मध्य प्रदेशात उगम पावते, कावेरी नदी आंध्र प्रदेशात उगम पावते. आता इथे फक्त आपल्याला कोणती नदी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते एवढंच विचारलंय, म्हणून हा प्रश्न सोपा आहे. फर्स्ट ऑप्शन, महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावते, हे बरोबर आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते, हे पण बरोबर आहे. आपल्याला माहिती नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम होतो. तिसरा आहे, तापी नदी मध्य प्रदेशात उगम पावते, हे सुद्धा बरोबर आहे, कारण ही मध्य प्रदेशामध्ये बैतूल हा जो जिल्हा आहे तिथे उगम पावते. त्याच्यानंतर कावेरी नदी आंध्र प्रदेशामध्ये उगम पावते, तर हे विधान चुकीचं आहे, कारण कावेरी नदीचा उगम हा कर्नाटकात आहे. ओके, कर्नाटकामध्ये पण ब्रह्मगिरी या कर्नाटकात ज्या टेकड्या आहेत तिथे त्यांचा उगम होतो, म्हणून फोर्थ ऑप्शन हे अयोग्य आहे, जे की आपला आन्सर आहे. ओके, आता इथे कावेरी नदीचा संबंध आलायच तर आपण कावेरी नदीची थोडीशी माहिती बघून घेऊया. कारण हा कावेरी नदीचा जो जलविवाद आहे हा नेहमी करंट अफेअर्समध्ये असतो, म्हणून या नदीची सगळी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ओके, तर ही दक्षिण भारतातली एक खूप प्रमुख अशी नदी आहे कावेरी नदी, आणि म्हणूनच कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये यांच्यावरून सारखा वाद चालू असतो. हिची लांबी 805 किलोमीटर एवढी आहे आणि हिचा एरिया जवळपास 87,900 किलोमीटर स्क्वेअर एवढा आहे. ही कर्नाटक राज्याच्या कुर्ग हा जो जिल्हा आहे तिथे ब्रह्मगिरी या डोंगरावर हिचा उगम होतो. नंतर ती जनरली ही थोडीशी म्हणजे आग्नेयकडे वाहत गेलेली दिसते आणि मग ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हिचा जर आपण प्रवाह बघितला तर हिच्या प्रवाहाची दिशा अशी काही ठरलेली नाही आहे, पण जर ओव्हरऑल जर दिशा बघितली तर ती आग्नेयसारखी आपल्याला दिसते. पण हिच्या प्रवाहाची दिशा आपल्याला बऱ्याचदा एकदमच म्हणजे बदलल्यासारखी दिसते. ती पहिल्यांदा थोडीशी पूर्वेला वाहते, मग थोडीशी ईशान्येला वाहते, परत ती आग्नेयेला वाहते, परत मग ती मेत्तूर हा जो इथे एक जलाशय आहे तुम्हाला दिसत असेल, या मेत्तूर जलाशयाच्या पूर्वी कर्नाटक तामिळनाडू बाँड्रीवर नैऋत्येला वाहते, मग जलाशयानंतर तामिळनाडूच्या कोईमतूर आणि सेलम हे जे दोन जिल्हे आहेत यांच्या बाँड्रीवरून ती दक्षिणेला वाहते, मग भवानी ते श्रीरंगम हे जे दोन ठिकाणं आहेत या दोन ठिकाणांमध्ये परत ती आग्नेयेला आणि नंतर ती पूर्वेला वाहत जाते. परत एक श्रीरंगपासून एक फाटा, एक कॉलेरून नावाने ईशान्येकडे जाऊन
चिदंबरमच्या दक्षिणेकडून बंगालच्या उपसागराला मिळतो. ओके, आणि दुसरा फाटा जो आहे तो इथे तुम्हाला एक तंजावर दिसत असेल. म्हणजे या दोन फाटे म्हणजे काय, तर या दोन फाटे म्हणजे हे जो त्रिभुज प्रदेश म्हणजे जो त्रिकोण असतो ह्या प्रदेशाचा, त्याचे हे दोन फाटे आहेत. ओके, एक फाटा जो आहे तो तंजावर जवळून जाऊन नागापट्टनम जवळ हा समुद्राला मिळतो, आणि पहिला जो फाटा आहे तो चिदंबरमच्या दक्षिणेकडून बंगालच्या उपसागराला मिळतो. ओके, हा फाटा जो दुसरा आहे, तंजावरचा जो फाटा आहे खालचा फाटा, तर हा कावेरीच्या सुपीक आणि समृद्ध त्रिभुज प्रदेशातल्या कालव्यांनी हा या कालव्यांना हा पाणी पुरवत असतो. ओके, मग एवढे सगळे पॉइंट्स हे कावेरीशी रिलेटेड महत्त्वाचे होते हे आता आपण बघितले. तर हिचा उगम हा ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो, हा कर्नाटक या राज्यामध्ये कुर्ग या जिल्ह्यामध्ये होतो. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न काय दिलाय की पुढीलपैकी कोणती नदी किंवा नद्या या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत. ऑप्शन्स आहेत म्हणजे अ आहे दिबांग, ब आहे कामेंग, क आहे लोहित. तर इथे या अ ब आणि क या तिन्हीच्या तिन्ही नद्या या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत. कारण इथे बघा, ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे हिचा उगम इथे तिबेटमध्ये होतो, जो की आता चायनाचा भाग आहे. परत ती पूर्वेकडे वाहते, नंतर ती तिहांग या नावाने अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करते, नंतर ती आसाममध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने वाहते, मग ती बांगलादेशमध्ये एंटर करते, तिथे तिला जमुना असं म्हणतात. ओके, तर हा आपण एक जनरल फ्लो बघितला. तिच्या जर आपण उपनद्या बघायचं म्हणलं तर डावीकडून तिला दिबांग नदी येऊन मिळते, लोहित, धनसिरी आणि कोलांग या नद्या तिच्या डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. मी तुम्हाला डावीकडून आणि उजवीकडून याचा अर्थ काय असतो हे अजून एकदा सांगते. याआधी मी विजन स्टडीच्या एका लेक्चरमध्ये ते सांगितलेलं आहे. ओके, तर जेव्हा एखादी नदी वाहत असते तेव्हा सपोज जर आपण जर ती नदी अशी वरती वाहत असेल, आपण असं कन्सिडर करतो की आपण त्या नदीच्या मध्ये आहे, मग आपल्या उजवीचा जो प्रवाह आहे तो त्या नदीचा उजवा प्रवाह, आपल्या डाव्या प्रवाहाची जी दिशा आहे तो त्या नदीचा डावा प्रवाह. ओके, म्हणजेच काय, तर जसं आपण म्हणजे बसमध्ये बसतो, बसमध्ये आपण नेहमी बस ज्या दिशेने जाते त्या दिशेकडेच तोंड करून बसतो, जनरली जास्त सीट तर तसेच असतात. तसंच जर आपण नदी जिकडे वाहते त्याच दिशेकडे जर आपण त्या नदीमध्ये बसलो तर आपल्या उजवा जो प्रवाह असेल तोच त्या नदीचा उजवा प्रवाह, आपल्या डावा जो प्रवाह असेल तोच त्या नदीचा डावा प्रवाह. ओके, आय होप तुम्हाला हे आता समजलं असेल. म्हणजे हिचा डावा प्रवाह जो आहे त्याच्यामध्ये दिबांग नदी येते, लोहित नदी येऊन मिळते, धनसिर ही एक नदी येऊन मिळते, याच्याशिवाय कोलांग ही सुद्धा एक नदी आहे जी की तिच्या डाव्या साईडनं येऊन मिळते. आणि तिच्या उजव्या प्रवाहाकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत कामेंग नदी, बेकी नदी, रायडक नदी, जलधाका, तिस्ता, सुबनसिरी आणि मानस. मानस ही सुद्धा एक नदी आहे. या सगळ्या नद्या या ब्रह्मपुत्रेच्या राईट हँड साईडच्या ट्रिब्युटरीज आहेत, म्हणजे उजव्या बाजूच्या उपनद्या आहेत. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्थ ऑप्शन, कारण या सगळ्या नद्या तिन्ही नद्या या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत. ओके, आपण आत्ताच बघितलं की दिबांग नदी ही डावा तिच्या म्हणजे डाव्या साईडला येऊन मिळते, कामेंग नदी जी आहे ही उजव्या साईडने येऊन मिळते, लोहित नदी ही डाव्या साईडने येऊन मिळते. ओके, आता आपण 13वा प्रश्न बघूया. पुढीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. अ आहे चंबळ नर्मदा, ब आहे शोण यमुना, क आहे मानस ब्रह्मपुत्रा. आता आय होप की तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की कोणती नदी, कोणती उपनदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ह्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. म्हणजे राईट हँड साईडला मुख्य नदी दिलेली आहे आणि लेफ्ट हँड साईडला उपनद्या दिलेल्या आहेत. ओके, तर इथे बघा, अ जे वाक्य आहे त्याच्यामध्ये चंबळ नदी ही नर्मदा असं दिलंय, म्हणजे चंबळ नदी नर्मदेची उपनदी आहे का, तर नाही. हे विधान चुकीचं आहे, कारण चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. ओके, आणि यमुना ही गंगेची उपनदी आहे, म्हणून अ हे सेंटेन्स चुकीचं आहे. ब आहे शोण यमुना, हे सुद्धा चुकीचं आहे, कारण शोण नदी ही डायरेक्टली गंगेचीच उपनदी आहे. ओके, म्हणून अ आणि ब हे चुकीचे आहेत. क आहे मानस ब्रह्मपुत्रा, तर इथे बघा, मानस नदी ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे हे आपण आत्ताच बघितलं होतं, आणि ती उजव्या बाजूने येऊन मिळते. ओके, म्हणून आपल्याला इथे अयोग्य जोड्या ओळखायच्यात. अ आणि ब ह्या दोन्ही पण अयोग्य आहेत, म्हणून ऑप्शन सेकंड हे आपलं आन्सर आहे, ज्याच्यामध्ये फक्त अ आणि ब असं दिलेलं आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा. आता इथे
म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या नद्यांची लांबी, त्यांचं खोऱ्यांशिवाय त्या नकाशामध्ये कुठं आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर या सगळ्याच्या सगळ्या जवळपास सगळ्या नद्या या भारतीय द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या दिलेल्या आहेत. याच्यापैकी सगळ्यात उत्तरेला आहे, आता इथे बघा, यांमध्ये अजून एक कॉमन वैशिष्ट्य म्हणजे या नद्यांचं, या सगळ्या नद्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. ओके, म्हणून आपल्याला समजायला अजूनच सोपं जाईल. तर मॅपमध्ये जर आपण बघितलं, या नद्यांपैकी नदी आहे सुवर्णरेखा, महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी आणि वैगई. तर सगळ्यात वरती नकाशामध्ये आहे सुवर्णरेखा नदी, त्याच्या खाली आहे महानदी, त्याच्या खाली आहे जी पुढची नदी आहे गोदावरी नदी, त्याच्यानंतर आहे कृष्णा नदी, त्याच्यानंतर आहे पेन्नार नदी, त्या खाली आहे एक पलार नावाची नदी आहे, पणजी आय थिंक आपल्या ऑप्शनमध्ये नाही आहे, त्या नदीच्या खाली आहे कावेरी नदी आणि सगळ्यात शेवटी आहे वैगई नदी. ओके, म्हणून वैगई नदी ही सगळ्यात शेवटी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ती फर्स्ट आणि थर्ड ऑप्शनमध्ये आहे, आणि सगळ्यात वरती कोणती नदी आहे, तर सुवर्णरेखा नदी आहे. ओके, म्हणजे या दोघांमध्ये कॉमन जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शनमध्ये स्टार्टिंगला आहे सुवर्णरेखा जी की सगळ्यात उत्तरेकडे आहे, त्याच्या खाली जी नदी आहे ती आहे वैगई नदी जी की सगळ्यात दक्षिणेकडे आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. आपण अजून एकदा बघूया, सुवर्णरेखाच्या खाली आहे महानदी, त्याच्यानंतर आहे गोदावरी, नंतर आहे कृष्णा, नंतर पेन्नार, नंतर कावेरी आणि वैगई. तर आता आपण या लेक्चरमधला एकदम लास्ट क्वेश्चन बघूया, तो आहे योग्य जोड्या लावा. अ गटात धरणं दिलेत म्हणजे प्रोजेक्ट्स दिलेत, व गटामध्ये ते प्रोजेक्ट कोणत्या नद्यांवर आहेत ते दिलेलं आहे. ओके, तर इथे आहे हिराकूड धरण. तर हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर आहे, तर ते महानदीवर आहे. ओके, म्हणून अ ची जोडी ही सेकंड आहे. त्याच्यानंतर जायकवाडी हा जो प्रकल्प आहे हे तर आपल्याला माहिती आहेच, कारण हा महाराष्ट्रातला आहे जो की गोदावरी नदीवर आहे. म्हणजे अचं सेकंड आणि बचं थर्ड तर हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ते फक्त फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. याच्याशिवाय भाकरा नांगल हा जो प्रकल्प आहे हा सतलज नदीवर आहे. ओके, हा खूप फेमस आहे, हे लक्षात ठेवा की भाकरा नांगल हा प्रकल्प सतलज नदीवर आहे. आणि सतलज नदीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या सगळ्या ज्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, मुख्य उपनद्या, ज्या पंच नद्यांचा संगम जे आपण म्हणतो, म्हणजे सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, या सगळ्या ज्या पाच नद्या आहेत सिंधू या नदीशिवाय, या सगळ्या नद्यांपैकी, पाच नद्यांपैकी सतलज ही नदी भारताच्या बाहेर उगम पावते. ओके, नंतर ती भारतात एंटर करते. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. आता इथे बघा, एक मी मॅप इन्सर्ट केलेला आहे, याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असे जे मुख्य मुख्य प्रकल्प आहेत, सगळे जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत, हे प्रोजेक्ट्स कोणत्या नदीवर आहेत हे इथं या मॅपमध्ये दिलेलं आहे. तर हे पॉज करून तुम्ही नक्की हे बघून घ्या, जसं की कोयना हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तर तो कृष्णा नदीवर आहे. ओके, प्रवरा हा गोदावरी नदीवर आहे, सरदार सरोवर हे नर्मदा नदीवर आहे. तर असे भरपूर प्रोजेक्ट्स कोणत्या नदीवर आहेत हे इथं दिलेलं आहे. हे मॅप इन्सर्ट करण्याचं कारण एवढंच की तुम्हाला हे प्रोजेक्ट्स तर कळतीलच, पण हे साऊथ टू नॉर्थ किंवा नॉर्थ टू साऊथ म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, हा सगळा क्रम सुद्धा तुम्हाला इथून समजून जाईल. ओके, म्हणून नक्की पॉज करून हा मॅप पूर्णपणे अभ्यासा. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण एका परीक्षेत जे जलविद्युत प्रकल्प आहेत त्याच्यापैकी म्हणजे त्यांची म्हणजे नकाशानुसार त्यांची मांडणी आपल्याला करायची होती पश्चिमेकडून पूर्वेकडे, तसा प्रश्न विचारला होता. ओके, म्हणून मे बी नेक्स्ट टाइम असा प्रोजेक्ट्सवरती सुद्धा त्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर आता आपण जे भारतातल्या ज्या मुख्य नद्या आणि त्यांच्यावरचे जे शहरं आहेत ते बघूया. जसं की गोवा जे आहे, गोव्यातलं पणजी म्हणजे गोव्याची राजधानी आहे, तर पणजी हे शहर मांडवी या नदीवर आहे. बिहारमधलं पाटणा हे शहर गंगा नदीवर आहे. संबलपूर हे शहर महानदीवर आहे. श्रीनगर हे झेलम नदीवर आहे जे की जम्मूची राजधानी आहे. त्यानंतर सुरत हे गुजरातमधलं जे शहर आहे हे ताप्ती नदीवर आहे. तिरुचिरापल्ली हे कावेरी नदीवर आहे. उज्जैन हे क्षिप्रा नदीवर आहे. हे लक्षात ठेवा, उज्जैन इथं कुंभमेळा होत असतो तो कोणत्या नदीवर आहे, तर तो क्षिप्रा या नदीवर आहे, हे महत्त्वाचं आहे. याशिवाय वाराणसी हे गंगा नदीवर आहे. आपल्याला माहिती की गंगा नदीवर बरेचशी म्हणजे तीर्थक्षेत्र आहेत, तर वाराणसी हे सुद्धा त्याच्यापैकी एक आहे. यानंतर विजयवाडा
हे साऊथमधलं एक खूप महत्त्वाचं शहर आहे जे की कृष्णा नदीवर आहे. हरिद्वार हे गंगा नदीवर आहे. हैदराबाद हे मुसी नदीवर आहे. जबलपूर हे नर्मदा या नदीवर आहे. जमशेदपूर हे सुवर्णरेखा या नदीवर आहे. जौनपूर हे गोमती नदीवर आहे. कानपूर हे गंगा नदीवर आहे. कलकत्ता हे हुगळी नदीवर आहे जी की गंगेची वितरिका आहे. ओके, याच्यानंतर कोटा जे की म्हणजे जे स्टुडंट्स जे असतात त्यांच्या आत्महत्या ह्यासारख्या या शहरामध्ये होत असतात कोटामध्ये, तर ही न हे शहर हे चंबळ या नदीवर वसलेलं आहे. ओके, यानंतर लखनौ हे शहर गोमती नदीवर आहे. लुधियाना सतलज नदीवर. मधुरा किंवा मथुरा असं ह्याला म्हणतात, तर मथुरा हे शहर यमुना नदीवर आहे. नाशिक आपल्याला माहिती आहे गोदावरीवर आहे. आणि आग्रा हे यमुना नदीवर आहे. फिरोजपूर सतलजवर आहे. दिब्रुगड जे की साऊथ ईस्टमधले एक ठिकाण आहे जे की ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. ओके, यानंतर दिल्ली यमुना नदीवर आहे. कटक महानदीवर आहे. कुर्नूल किंवा कर्नूल असं त्याला म्हणतात ते तुंगभद्रा नदीवर आहे. बरेली हे रामगंगा नदीवर आहे. बद्रीनाथ हे अलकनंदा नदीवर आहे जे की गंगा नदीचा शीर्ष प्रवाह आहे. ओके, हे लक्षात ठेवा. बद्रीनाथ इथे हे शहर अलकनंदा नदीवर आहे. अयोध्या हे सरयू नदीवर आहे हे लक्षात ठेवा. ओके, कारण अयोध्या राम मंदिरसाठी नेहमी करंट अफेअर्समध्ये असतं, त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे आता आपले जे जॉग्राफिकल जे पॉईंट्स असतात हे आपल्याला नेहमी करंट अफेअर्सशी रिलेट करायचे असतात. ओके, त्याच्यामुळे अयोध्या हे नेहमी हॉट टॉपिक असतो सगळ्यांचा. त्याच्यामुळे हे कोणत्या नदीवर आहे, ह्याचं भौगोलिक अजून काही स्पेशालिटी आहेत का, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर अयोध्या हे सरयू या नदीवर आहे. अलाहाबाद हे शहर गंगा आणि यमुना या दोघांच्या संगमासाठी फेमस आहे. ओके, याच्याशिवाय अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीवर आहे. अहमदाबाद गुजरातमध्ये, अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. आणि आपण आत्ताच बघितलं होतं की आग्रा हे यमुना नदीवर आहे. ओके, तर हे सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत मॅच दी पेअर्समध्ये. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत सुद्धा, इथून पुढे सुद्धा येऊ शकतात. तर आता आपण या लेक्चरमधला जो सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे ते म्हणजे भारतातले काही प्रमुख सरोवर आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहेत हे आपण एकदा बघूया. तर राजस्थान जे आहे, राजस्थानमध्ये बरेचशी खाऱ्या पाण्याची सुद्धा सरोवरं आहेत. त्याच्यापैकी एक शहर एक सरोवर आहे ढेबर सरोवर, त्याला जैसा मंडप असं पण म्हणतात. एक आहे पुष्कर सरोवर आणि एक आहे सांबर सरोवर. ओके, हे तिन्ही पण सरोवरं राजस्थानमध्ये आहेत. यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा एक लोकटक नावाचं एक सरोवर आहे, हे खूप फेमस आहे. लोकटक सरोवराला तरंग सरोवर असं पण म्हणतात. ओके, नंतर जे रामसर कन्व्हेन्शन जे आहे याच्यानुसार हा आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश हा तयार झालेला आहे. ओके, रामसार काय आहे हे तुम्हाला माहिती असेलच, आय होप सो. इथे मी त्याची एक इमेजसुद्धा इन्सर्ट केलेली आहे. तर रामसार या संकेतानुसार म्हणजे याला हे जे लोकटक सरोवर आहे याला आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश असं म्हणतात, हे नाव लक्षात ठेवा. ओके, नंतर सिक्कीममध्ये एक खेचोपलरी नावाचं एक सरोवर आहे. नंतर सोंगम्मो सरोवर आहे. माझ्याकडून ह्याचं प्रोनाउन्सिएशन 100% चुकत असेल सुद्धा त्याच्याबद्दल सॉरी, समजून घ्या. इथे सिक्कीममध्ये मुख्य दोन सरोवर आहेत, एक आहे खेचोपलरी, दुसरा आहे सोंगम्मो सरोवर. नंतर हिमाचल प्रदेशमध्ये रेणुका सरोवर आहे, नाको सरोवर आहे, खोजीहर सरोवर आहे आणि चंद्रताल सरोवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये तर भरपूर सरोवर आहेत, त्याच्यापैकी एक आहे दाल सरोवर. नैनिताल हे एक खूप फेमस सगळ्यात मोठं सरोवर आहे त्यातलं, जे की उत्तराखंडमध्ये आहे सॉरी. जम्मू काश्मीरमध्ये वुलर सरोवर आहे. याच्याशिवाय दाल सरोवर आहे, सूरज ताल आहे आणि पोंग गोंग त्सो हे एक सरोवर आहे. ओके, आणि उत्तराखंडमध्ये सगळ्यात मोठं सरोवर आहे नैनिताल. याच्याशिवाय उत्तराखंडमध्ये तर भरपूर सरोवर आहेत आणि म्हणजे यातले बरेचसे सरोवर हे पर्यटन स्थळंसुद्धा आहेत, जसं की नैनिताल, भीमताल, सातसाल रामकुंड, पुना ताल, माळवा ताल आणि नवकुचिया ताल, ही सगळीच्या सगळी सरोवरं ही उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत. ओके, तर हे सरोवरसुद्धा म्हणजे याच्यावरती सुद्धा मॅच दी पेअर्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे तर सगळे सरोवर म्हणजे उत्तर भारतातले होते,
पण काही सरोवरं दक्षिण भारतामध्ये सुद्धा आहेत, जसे की ओडिसामध्ये चिल्का सरोवर आहे, आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत सरोवर आहे, तमिळनाडूमध्ये कलिवेली सरोवर आहे, केरळमध्ये अष्टमुडी एक सरोवर आहे, वेम्बनाड हे एक सरोवर आहे आपण बघितलं होतं, त्याच्यानंतर एक सस्थमकोट्टा सरोवर सुद्धा केरळमध्येच आहे. ओके, तर हे सगळे भारतातले प्रमुख सरोवर आहेत. तर या लेक्चरमधून आपण भरपूर पॉईंट्स कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला हे सगळे पॉईंट समजले असतील. सगळ्यात आधी आपण भारतांच्या नद्यांची जी लांबी आहे, लांबी, त्यांचं पाणलोट क्षेत्रफळ किंवा त्यांच्या खोऱ्यांचं क्षेत्रफळ आणि त्यांचं पर्सेंटेज याचा टेबल बघितला. त्याच्यानंतर त्यांच्या लांबीनुसार उतरत्या क्रमाने त्यांना मांडलं, त्यांच्या क्षेत्रफळानुसार त्यांना उतरत्या क्रमाने मांडलं. ओके, त्यानंतर आपण वेगवेगळ्या नद्यांचा सुद्धा अभ्यास केला जे आपल्या प्रश्नामध्ये आले होते. त्याच्यानंतर भारतातले प्रमुख जे महत्त्वाचे शहरं आहेत ते कोणकोणत्या नदींवर वसलेले आहेत आणि भारतातले प्रमुख सरोवरं कोणते आहेत याचा सुद्धा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आणि भारतातले महत्त्वाचे धबधबे आणि ते कोणत्या नदीवर आहेत हे सुद्धा आपण या लेक्चरमधून समजून घेतलं आहे. ओके, आय होप की तुमचा या लेक्चरमधून भरपूर अभ्यास झाला असेल आणि तुम्हाला हे लेक्चर आवडलंसुद्धा असेल. जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कारण आता असेच भरपूर लेक्चर्स हे आम्ही विजन गव्हर्नमेंट जॉबवरसुद्धा अपलोड करणार आहे. जर हे लेक्चर आवडलं असेल तर इथून पुढचे लेक्चरसुद्धा इथे अपलोड होतील. आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबतसुद्धा याला शेअर करा, कारण खूप कमी वेळामध्ये सगळ्याच नद्यांची माहिती या लेक्चरमधून मी देण्याचा प्रयत्न केला आहे. काही पॉईंट्स हे मिस झालेसुद्धा असतील, पण मोस्ट ऑफ द फॅक्च्युअल डेटा हे याच्यातून कव्हर झालेला आहे. ओके, तर हे लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.